नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल धायगुडे सर. बघा, तुमचं प्रथम आपल्या या सूर्योदय श्रीकट्टा या धायगुडे अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचं सरसं स्वागत असेल. बघा, थोडंसा टेक्निकल इश्यूमुळे आपलं 5 मिनिटं लेक्चर लेट होईल, परंतु आपला थेट कार्यक्रम करायचा आहे. सर्व परीक्षाला खूप महत्वाचं असं प्रकरण आज घेऊन आलेलं आहे. प्रकरणाचं नाव काय आहे बघा, बोट आणि प्रवाह. सांग काय प्रकरणाचं नाव? बोट आणि काय आहे? प्रवाह आहे. या प्रकरणावरती विविध परीक्षाला विविध प्रश्न विचारले जातात, पण ते मंत्रालय क्लर्क असू द्या, टॅक्सेसर असू द्या, पोलीस भरती असू द्या, तुमच्या टीसी बीपीएस मध्ये कोणती ईच आणि उरवण एक्झाम असू द्या, सर्व परीक्षेला जे महत्वाचं विचारलं जातं ते प्रकरण मी आज घेऊन आलेलं आहे. प्रकरण नाव काय बघा, बोट आणि प्रवाह. ओके, हे प्रकरण सुरू करायच्या अगोदर बघा, माझा तुमच्यापर्यंत आवाज स्पष्ट येत असेल आणि चित्र स्पष्ट दिसत असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, येस सर असा मेसेज करायचा आहे. सर्वांनी काय करायचं आहे, येस सर असा मेसेज करायचा आहे. माझा आवाज स्पष्ट आणि चित्र ऑडिओ व्हिडिओ जर स्पष्ट असेल तर येस सर पुढे चला असा काय करायचं, सगळ्यांनी मेसेज करायचंय. पटकन लगेच बोला. आणि ते मॅडम आवाज येत असेल तर मला सांगा, रिप्लाय द्या, ते आपल्याला पुढे सुरू करता येईल. ओके म्हणतात, ओके सुरू करूया. बघा, प्रकरणाचं नाव काय आहे बघा, बोट आणि प्रवाह. बोट आणि काय आहे बघा, प्रवाह. या प्रकरणावरती विविध परीक्षेला प्रश्न विचारले जातात, ते सोप्यापासून ते अवघडापर्यंत सर्व टाईप आपण आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे. पण जेवढे जेवढे टाईप आहेत ते सर्व टाईप आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. म्हणजे स्टाफ सिलेक्शन असू द्या, बँकिंग असू द्या, एमपीएससी असू द्या, पोलीस भरती, तलाठी, क्लर्क, ईच अँड एव्हरी वन, सर्व परीक्षेला हे प्रकरण एक मार्काला जर परीक्षेला विचारलं जातं त्यामुळे आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. चला सुरू करूया. आता बघा, प्रकरण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल काय बघा, बोट आणि काय आहे, प्रवाह आहे. याला इंग्रजीमध्ये बोट आणि काय म्हणतात, स्ट्रीम असं म्हणतात. बोट आणि काय म्हणतात, स्ट्रीम असं म्हणतात. बघा, बोटला वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी आपण त्याला नाव असं म्हणतो, काही ठिकाणी आपण बघा त्याला झांज असं म्हणतो. वेगळ्या नावाने त्याला काय केलं जातं, ओळखलं जाते. काही ठिकाणी बघा, होडी हाचा सुद्धा शब्द काही पुस्तकामध्ये काही ठिकाणी तुम्हाला वापरता आलेला दिसून आलेला असेल. मग या प्रकरणावरती आपल्याला अभ्यास करताना कन्सेप्ट आपण समजून घेऊया. काय करूया, कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजायच्या अगोदर थोडस समजून घ्या. तर बघा, बोटला काय काय नाव बघा, नाव म्हणतात, होडी म्हणतात, झांज म्हणतात, किंवा याच्यावरती ऑब्लिक दुसरा एखादा शब्द दिला जातो, पोहणारा व्यक्ती सुद्धा दिला जातो. काय दिला जातो, पोहणारा व्यक्ती सुद्धा काय करला जातो, दिला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावरचं प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला थीम कळाली पाहिजे. काय कळायला पाहिजे, थीम कळाली पाहिजे. काय बघा, बोटेचा वेग काय म्हणते, बोटेचा वेग, स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ काय म्हणते, बोट. म्हणजे काय कन्सेप्ट एकदा समजून घेऊया आपण, म्हणजे समजेल. बघा, बोटेचा वेग म्हणजे काय बघा, स्थिर पाण्यातील वेग. खूप महत्वाचा शब्द आहे. बोटेचा वेग म्हणजे काय बघा, स्थिर पाण्यातील वेग म्हणजे काय आहे बघा, आपल्याला बोटेचं काय मिळेल, वेग मिळेल. त्याच्यात बघा, दोन कन्सेप्ट आहेत, प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध. प्रवाहाच्या दिशेनं प्रवाहाच्या विरुद्ध हे एकदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे दोन शब्द कळाले तर तुम्हाला अख्खं प्रकरण समजून जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा काय आहे, प्रवाहाच्या दिशेनं म्हटलं तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, डाऊन स्ट्रीम म्हणतात. काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, डाऊन स्ट्रीम म्हणतात. त्याला दुसरा एक समानार्थी शब्द काय बघा, अनुवाह म्हणतात. काय म्हणतात बघा, अनुवाह. काही पुस्तकामध्ये तुम्हाला अनुवाह म्हणेल, काही बघा टीसीएस आयबीएस वाले काय करतात, जास्त करून मला इंग्रजीचे शब्द टाकतात. म्हणजे कुठला, डाऊन स्ट्रीम किंवा अपस्ट्रीम, डाऊन स्ट्रीम किंवा अपस्ट्रीम या नावानं ओळखलं जातं. आता अनुवाह असेल, प्रवाहाच्या दिशेनं असेल किंवा डाऊन स्ट्रीम, ह्याचं कन्सेप्ट काय आता एकदा बघून घेऊया. बघा, बोटेचा वेग हा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने असेल, प्रवाहाच्या दिशेने असेल, म्हणजे डाऊन स्ट्रीम असेल, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, अनुवाह असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, अनुवाह असं म्हणतात. दुसरी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, दुसरा शब्द काय बघा, अपस्ट्रीम. काय आहे, अपस्ट्रीम. बघा, अपस्ट्रीम म्हणजे काय आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. अपस्ट्रीम म्हणजे काय आहे बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. चला इंग्रजीमध्ये आपण पाहिलं, दुसरा एक मराठी शब्द काय बघा, प्रतिवाह म्हणतात. काय म्हणतात त्याला, प्रतिवाह असं म्हणतात. कन्सेप्ट समजून घेऊया. काय बघा, बोटीचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग त्याला काय म्हणतात, प्रतिवाह असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, प्रतिवाह असं म्हणतात. दोन कन्सेप्ट आपण शिकलो. पहिली कन्सेप्ट काय शिकलो बघा, प्रवाहाच्या दिशेने शिकलो. दुसरी कन्सेप्ट काय शिकलो बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने शिकलो. प्रवाहाच्या दिशेला काय म्हणतात, अनुवाह असं म्हणतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काय म्हणतात, प्रतिवाह असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, डाऊन स्ट्रीम बोलतात. त्याला
दुसरा एक इंग्रजीमध्ये काय शब्द आहे अपस्ट्रीम असं म्हणतात. दोन्ही कन्सेप्ट तुमच्या कळाल्या का? दोन्ही कन्सेप्ट तुमच्या कळाल्या का? इथपर्यंत दिलेली माहिती तुम्हापर्यंत सर्वपर्यंत पोहोचली का बोला? इथपर्यंत तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजली का? इथपर्यंत सर्वपर्यंत व्यवस्थित माहिती समजली का? निलबा बोला, दशरथ बोला, इथपर्यंत तुम्हाला जी कन्सेप्ट सांगतोय ते पर्यंत समजले का? बघा बोटेला काय काय नावं पाहिले तेही आपण पाहिलं, कन्सेप्ट वरती कसे कसे प्रश्न तेही आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत दिलेली माहिती व्यवस्थित समजली का? बोला पटपट पटपट, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. सर्वांनी काय करायचं बघा, खूप दिवसातून थोडस लेक्चर गणिताचं घेतलं नसल्यामुळं खूप दिवसातून खूप महत्वाचं प्रकरण घेऊन आलंय. लेट झालाय परंतु सर्व परीक्षेला महत्वाचं असं प्रकरण आज मी काय घेतलेलं आहे, घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, बाकीच्या ग्रुपवरती काय करा, चॅनलची लिंक आणि लेक्चरची लिंक काय करा, थोडीशी शेअर करायची आहे. पटकन बघा, पटपट लेक्चरची लिंक काय करा, बाकीच्या ग्रुपवरती काय करा, जे एक्झाम ओरिएंटची तयारी करतात त्या सर्व ग्रुपवरती काय करायचंय, शेअर करायचंय, म्हणजे बाकीच्या लोकांनी आपल्याला इथं लेक्चर पाहता येईल. चला जाऊया पुढं. पुढली कन्सेप्ट एकदा बघून घ्या. आय एम पी नोट्स तुम्हाला मी काय सांगतोय एकदा बघून घ्या. काय म्हणते बघा याच्यामध्ये, जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल, काय म्हणतोय का समजून घ्या, प्रवाहाच्या दिशेनं जात असेल. कसं म्हणते, प्रवाहाच्या दिशेनं जात असेल, म्हणजे दोन्ही वेगाची काय करायची त्या ठिकाणी मला सांगा, दोन्ही वेगाची त्या ठिकाणी काय करायची, बेरीज करायची आहे. दोन्ही वेगाची काय करायची त्या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. जर बोट प्रवाहाच्या दिशेनं जात असेल तर दोन्ही वेगाची काय करायची, बेरीज करायची आहे. आणि जर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जात असेल तर दोन्ही वेगाची काय करायची, वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे कसं मला सांगा, आता मला सांगा, हे का आहे, पाणी आहे, आणि पाण्याची दिशा कशी आहे बघा, अशी आहे. आणि या ठिकाणी का आहे बघा, हे बोट आहे, बोटची दिशा सुद्धा अशी असेल, म्हणजे दोन्हीही एकाच दिशेनं जात असतील तर अशा वेळी काय करायचे, बेरीज करायचे. अशा वेळी काय करायचे, बेरीज करायचे. दोन्हीही एकाच दिशेनं जातात, बोटेचा वेग आणि प्रवाहाचा वेग सुद्धा एकाच दिशेनं असेल तर काय करा, बेरीज करा. प्रवाहाचा वेग असा आहे आणि बोट मला सांगा या बाजूला चालली आहे, तर त्यावेळी काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत, कारण ह्याच्यावरतीच प्रश्न तुम्हाला विचारला जातो. दोन्हीही एकाच दिशेनं जातात बघा, दोन्हीही बोट, हा बघा, प्रवाह पण असा आहे, बोट पण अशी चालले, तर त्यावेळी काय करायची, बेरीज करायची. प्रवाह सुद्धा असा चाललेला आहे, बोट सुद्धा अशी चाललेलं आहे, त्यावेळी काय करा, बेरीज करा. प्रवाह असा चाललेला आहे, बोट त्या बाजूने येते, त्यावेळी काय करायची, वजाबाकी करायची. कशाची, वेगाचीच, बाकी कशीच करायची नाही. कशाची वजाबाकी करायची, वेगाचीच. कशाची बेरीज करायची, वेगाचीच. दोन्ही ठिकाणी काय करायचं, वेगाचीच करायचे, लक्षात ठेवा. त्याच्यात बघा मग आता पुढे जाऊया. बोटेचा प्रवाहाच्या दिशेनं असेल तर त्याला काय म्हणायचं, एक्स किम पर आवर म्हणायचं. प्रवाहाच्या दिशेनं असेल तर काय म्हणायचं, त्याला एक्स म्हणायचं. बोटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असेल तर काय म्हणायचं, वाय म्हणायचं. प्रवाहाच्या दिशेनं असेल तर काय म्हणा सांगितलं मी, एक्स म्हणायला सांगितलेलं आहे. काय म्हणा सांगितलं मी तुम्हाला, एक्स म्हणायला सांगितलेलं आहे. आणि विरुद्ध दिशेनं असेल तर वाय म्हणायचं. बघा, प्रवाहाच्या दिशेनं असेल तर एक्स म्हणा, विरुद्ध दिशेनं असेल तर वाय म्हणा. दिशेनं असेल तर एक्स म्हणा, विरुद्ध असेल तर वाय म्हणा. एकाच दिशेनं दोन्ही जात असेल, बेरीज करा. एक या बाजूने चाललाय तो तिकोन येतो, वजाबाकी करा. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर का? चला इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर का बोला, सगळ्यांनी बोलायचंय, सगळ्यांनी बोलायचंय. इथपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर का? ओके, त्याच्यात आपल्याला याच्यावरती काही दोन सूत्र आहेत, ते सूत्र आपल्याला बघायचे. काय म्हणते सूत्र बघा, बोटेचा स्थिर किंवा संत, संतला काय आहे, काही ठिकाणी पुस्तकामध्ये शांत पाणी आहे. काय आहे, शांत पाणी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तील वेग विचारला तर एक्स अधिक वाय भागिले दोन करायचं. एक्स अधिक वाय भागिले काय करायचं, दोन करायचं. कधी, बोटेचा स्थिर किंवा शांत किंवा स्थिर पाण्यातील वेग विचारला तर काय करायचं, एक्स अधिक वाय भागिले काय करा, दोन करा. एक्स अधिक वाय भागिले काय करा, दोन करा. प्रवाहाचा वेग विचारला, कशाचा वेग विचारला, प्रवाहाचा वेग विचारला तर एक्स मायनस वाय भागिले दोन एवढं करायचं आहे. एक्स मायनस वाय भागिले काय करायचं, दोन. बघा, बोटेचं आपण पाहिलं, बोटेचा स्थिर पाण्यातील वेग विचारला तर एक्स अधिक वाय भागिले दोन. प्रवाहाचा वेग विचारला, एक्स मायनस वाय भागिले दोन. हे दोन सूत्र कळाले तर तुम्हाला टेक्निक समजून जाणार आहे. कळालं का, प्रवाहाच्या दिशेनं असेल तर एक्स म्हणा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असेल तर वाय म्हणा,
एकाच दिशेने असेल तर बेरीज करा, एक या बाजूने चाललाय आणि तो तिकून विरुद्ध बाजूने येत असेल तर काय म्हणायचं, करायची वजाबाकी करायची आहे. इथपर्यंत कंटेंट कळाला असेल तर आपला कार्यक्रम काय काय करूया समजून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला दिशा कळते बघा, डाऊन स्ट्रीम. बघा या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल की काय आहे डाऊन स्ट्रीम, काय आहे डाऊन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीम म्हणजे काय बघा, पाणी बघा असं चालले आणि बोट सुद्धा अशी चालली आहे, त्यावेळी दोन्ही वेगांचे काय करा, बेरीज करा. दोन्ही वेगांचे काय करा, बेरीज करा. पाणी बघा असं चाललेलं आहे आणि बोट बघा या बाजूला यायला लिहिले आहे, त्यावेळी त्यावेळी काय करा, वजाबाकी करा. काय करा, वजाबाकी करा. बघा चित्रावरून तुम्हाला दिसत असेल, बघा दोन्ही एकाच दिशेने असेल, बेरीज करा. प्रवाह या बाजूला आहे, प्रवाह असा वाहतोय, प्रवाह असा वाहतोय आणि बोट, आणि बोट या बाजूला येते, तर वजाबाकी करा. प्रवाह असा वाहतोय आणि बोट सुद्धा या बाजूला चालली असेल तर काय करा, बेरीज करा. प्रवाहाच्या दिशेने असेल तर एक समाना, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर वायमाना. इथेपर्यंत क्लिअर? स्थिर पाण्यातील वेग विचारला तर एक्स अधिक वाय भागिले दोन करा. स्थिर पाण्यातील बोटेचा वेग विचारला तर एक्स अधिक वाय भागिले दोन करा. प्रवाहाचा वेग विचारला तर एक्स मायनस वाय भागिले दोन करा. एवढ्याच कन्सेप्ट वरती हे प्रकरण अवलंबून आहे, एवढ्याच कन्सेप्ट वरती हे प्रकरण अवलंबून आहे. चला घेऊया उदाहरण, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा उदाहरण एकदा रीड करा, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा बोटेचा वेग प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर वेग काढायला शिकायचं आहे. उदाहरण वाचा, एका बोटेच्या स्थिर पाण्यातील वेग 8 km/h आहे. इतकी km/h आहे, 8 km/h असेल आणि प्रवाहाचा वेग 6 km/h असेल तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने जाताना वेग किती, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने जाताना वेग किती. एक उदाहरण मी तुम्हाला सोडवून देतो, नंतर बाकीचं आपण सोडवूया. बघा या ठिकाणी बोटीचा आणि प्रवाहाचा दोन्ही डायरेक्शन कसे आहे, सेम आहे. सेम म्हणजे एकाच दिशेने आहे, एकाच दिशेने असेल तर भावानो काय करायचे, बेरीज करायचे. काय करायचे, बेरीज करायचे. बेरीज म्हटल्यानंतर प्रवाहाच्या दिशेला काय म्हणायचं, एक्स. एक्स बरोबर व्हॅल्यू किती आली तुमची, 8 आली. आणि वाय बरोबर व्हॅल्यू किती आली मला सांगा, वाय बरोबर व्हॅल्यू किती दिली तुमची, 6 दिलेलं आहे. दिलेले 6 दिलेले, दोघांची काय करायची, बेरीज करायची. दोन्ही हे एकाच दिशेने आहेत, दोन्ही के आहे एकाच दिशेने आहे. हे किती आहे, 8 km/h आहे आणि हे किती आहे, 6 km/h आहे. अशा वेळी काय करायची, बेरीज करायची. मग सांगा भावानो, 8 + 6 किती उत्तर, 8 + 6 किती उत्तर, 8 + 6 किती उत्तर, 14. ओके या ठिकाणी उत्तर कळालं का, कळालं का, कळालं का, कळतंय का, समजतंय का मला. बाकीच्या ग्रुपमध्ये काय करा, लिंक थोडीशी भावानं शेअर करा. बाकीच्या ग्रुपमध्ये काय करा, लिंक शेअर करा. या प्रश्नाचं उत्तर आहे 14 km/h. प्रवाहाच्या दिशेने बोटेचा वेग विचारला तर 14 km/h सांगायचं आहे. किती सांगायचं आहे, 14 km/h सांगायचं आहे. चलो जाऊया पुढं. पुढलं उदाहरण काय करायचंय, तुम्ही जोडवायचंय. बघा एका नावेचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे, 4.2 km/h असेल आणि प्रवाहाचा वेग 7.8 km/h असेल तर त्या बोटीचा कसा वेग विचारला, बघा त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं जातानाचा वेग किती, प्रवाहाच्या दिशेनं जातानाचा वेग किती. आता बोला, प्रश्न तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती भावानो, पटपट पटपट कमेंट करायचंय. व्यवस्थित सर्व टाईप आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचंय, एक टाईप तुमचं सोडणार नाही, सर्व टाईप कव्हर करणार आजच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे तुम्ही काय करायचं, तग धरून राहायचं, प्रकरण संपूपर्यंत थांबायचं नाही. त्यामुळे व्यवस्थित वही आणि पेन घेऊन काय करायचं, लेक्चर व्यवस्थित केअरफुल ऐकायचं. प्रकरण मुळात किचकट आहे, प्रकरण मुळात कसं आहे, किचकट आहे. आगगाडीपेक्षा हे प्रकरण कसं आहे, किचकट आहे. परंतु तुम्हाला एकदम शॉर्टकट सोप्या पद्धतीनं तुमच्या डोक्यामध्ये फिट बसेल अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही केअरफुल लेक्चर ऐकायचं. चला याचं उत्तर कमेंट करा, या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय, कमेंट करायचं आहे. चलो
दिशा कशी आहे मला सांगा बोटीची, तोंडी काढूया, एकाच दिशेने. अरे भावाने एकाच दिशेने असेल तर काय करायची असती, बेरीज करायची असती. दोन्ही एकाच दिशेने असेल तर काय करायची, बेरीज करायची असती. खरं बेरीज 4.2 अधिक अधिक 7.8 करा बेरीज, 8 × 2 = 10, 7 × 4 = 11, 12 किती आहे, 12 किती आहे, 12. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. कळालं का, कळालं का, कळालं का? एकाच दिशेनं, दोन्ही एकाच दिशेनं, पाणी या बाजूने वाहतंय. काय सांगतो, एक कन्सेप्ट क्लिअर करा. पाणी ही या बाजूने वाहते, पाणी कसं आहे या बाजूने वाहते, आणि बोट सुद्धा तुमची याच बाजूने वाहते. दोन्ही एकाच दिशेने असेल तर बेरीज करा, एक या बाजूने वाहतंय, एक या बाजूने वाहतंय, काय करायची वजाबाकी करा, काय करायची वजाबाकी करा. चलो पुढला टाईप घेतोय. आता पहिला टाईप मी काय घेतला, प्रवाहाच्या दिशेने टाईप घेतला. बघा व्यवस्थित ऐकायचं, पहिला टाईप काय घेतला मी, प्रवाहाच्या दिशेने टाईप घेतला. प्रवाहाच्या दिशेने असेल तर बेरीज करतो, एक प्रवाहाच्या दिशेनं आणि दुसरा प्रवाहाच्या विरुद्ध असेल तर वजाबाकी करायचं. काय शिकतोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किरणे काढणे हे आपल्याला शिकायचं. अशा वेळी काय करायची वजाबाकी करायची, अशा वेळी काय करायची वजाबाकी. प्रश्न समजून घ्या, बघा. एका जलतरण पट्टूचा संत पाण्यातील वेग किती, 4 km/h आहे. प्रवाहाचा वेग किती, प्रवाहाचा वेग 2 km/h आहे. तर त्या जलतरण पट्टूचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जातानाचा वेग किती, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किती. विरुद्ध दिशेने म्हटलं टेक्निक भावानो x - y, टेक्निक काय बघा, x - y, विरुद्ध दिशेने असेल तर x - y, आणि एकाच दिशेने असेल तर x + y. कळतंय का? आता या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तुम्हाला सांगा जाताना किती आहे, मला सांगा. संत पाण्यातील 4 आहे. प्रवाहाचा वेग किती आहे, मला सांगा. 2 आहे. त्याचं उत्तर असणार आहे 2 km/h. 2 km/h, 2 km/h. किती उत्तर असणार आहे, 2 km/h. चला या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, 2 km/h. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर भावांनो वजाबाकी करा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर काय करायची वजाबाकी करायची, आणि एकाच दिशेने असेल तर बेरीज करायची, एकाच दिशेने असेल तर काय करायची बेरीज करायची. ध्येय वेडा मावळा, दीक्षा आताय, बरोबर आहे उत्तर आपलं. चलो चलो उमेश दादा, गोरख बहू, निलू बहू, चलो ओके, यांचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. चला बाकी लोक कमेंट करा, पटपट पटपट बाकी लोक काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. जाऊया पुढं, पुढला प्रश्न मी घेतो. एक बोट स्थिर पाण्यात 48 km/h वेगानं जाते, तेच प्रवाहाच्या, तीच बोट म्हणतंय इथं, तीच बोट प्रवाहाचा वेग किती आहे त्याचा, 5 m/h आहे. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग किती, त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग किती. इथं प्रश्न फिरवलेला आहे, इथं कशात आहे ते मला सांगा, km/h मध्ये. इथं कशात आहे, m/s आहे. m/s km/h मध्ये करताना टेक्निक समजा, थोडंसं बेसिक घेतो. बघा बघा, km/h m/s, त्याचं सांगतोय बघा, ऐका समजून घ्या. km/h m/s मध्ये करताना km/h ला 5/18 ने गुणा, कशाने गुणा, 5/18 ने गुणा. उलट m/s km/h मध्ये करताना उलट 18/5 न गुणा, 18/5 न गुणा. मग मला सांगा स्थिर पाण्यातील वेग किती, स्थिर पाण्यातील म्हणजे x व्हॅल्यू किती आहे दादानो, x व्हॅल्यू 18 km/h आहे, 18 km/h आहे. वाय ची व्हॅल्यू किती आहे, 5 m/s मध्ये आहे. वाय ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, 5 m/s आहे. मग मला सांगा 5 m/s किएम पर आवर मध्ये करायचं असेल तर मी ह्याला किती गुणणार, 5 ला,
अठराशे किती म्हणायचं, पाच न म्हणायचं. या पाचला पाच गेलं म्हणून वाय बरोबर किती आलं, अठरा आलं. 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 अठरा आलं बघा, एक्सची व्हॅल्यू बघा, एक्सची व्हॅल्यू माझी आली किती, अठरा आली. वायची व्हॅल्यू किती पण किती आली, अठरा आली. सॉरी सॉरी सॉरी, एक्स व्हॅल्यू अठ्ठेचाळीस आहे. एक्स व्हॅल्यू किती मला सांगा, अठ्ठेचाळीस आहे. आणि वायची व्हॅल्यू किती मला सांगा, अठरा आहे. मग आता विरुद्ध दिशेने असेल, कसं आहे विरुद्ध दिशेने असेल तर काय करायची, वजाबाकी करायची. म्हणून एक्स वजा वाय, एक्सची व्हॅल्यू आहे अठ्ठेचाळीस, वायची व्हॅल्यू आहे अठरा, म्हणून बरोबर विरुद्ध दिशेनं वेग किती आहे, तीस किम पर अवर. तीस किम पर अवर आहे का पर्याय मध्ये, तीस किम पर अवर आहे का पर्यायात. समजते का सगळ्यांना, एकक सर्व दोन्हीची ही सारखी पाहिजेत. एक किम मध्ये एक मीटर पर पण मध्ये अजिबात चालणार नाही, दोन्हीही मीटर पर सेकंड मध्ये पाहिजेत किंवा दोन्हीही किम पर अवर मध्ये पाहिजेत. दोन्हीही एकक आपण या ठिकाणी सारखी करून घेतली, दोन्ही या ठिकाणी. उमेश भाऊ बरोबर आहे, एक्सची व्हॅल्यू अठ्ठेचाळीस, मी चुकून म्हटलो होतो की अठ्ठेचाळीसच आहे. एक्स व्हॅल्यू किती आहे, अठ्ठेचाळीसच आहे. चलो इथपर्यंत समजलं का बोला, इथपर्यंत समजलं असेल तर पटकन पुढे मी नेतोय. इथपर्यंत एकदम सावकाश होतोय हे प्रकरण, एकदम धीम्या पद्धतीनं सर्व टाइप कव्हर करणार, त्याशी थांबायचं नाही, त्यामुळे गडबड करायची नाही. सर्वांना समजलं असेल तर पटकन पुढे जाऊया का बोला. चला सगळ्यांनी बोला, सर्वांना समजलं का. चला कमेंट करत राहा भावानो. उमेदवार समजलं का, निलभ चाललंय का व्यवस्थित कार्यक्रम आपला. निलूभाऊ तुझा आवाज लय दिवस कानावर पडला नाही, आणि माझा आवाज तुझ्या तुझ्या कानावर लय दिवस पडला नाही. परत आपला कार्यक्रम दीक्षाताई चाललंय का व्यवस्थित, दीक्षाताई हो सर म्हणतात. चला चाललंय ना आपला कार्यक्रम व्यवस्थित. चलो जाऊ पुढं, पुढला गणित मी घेतोय समजून घ्या. पुढलं गणित घेतोय मी समजून घ्या. गणित काय पुढलं बघा, एका जलतरणपटूचा संत पाण्यातील वेग अकरा किम पर आवर आहे. संत पाण्यातील वेग किती आहे, अकरा किम पर आवर आहे. प्रवाहाचा वेग सात किम पर आवर आहे. तर जलतरणपटूचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच वेग. बघा इथे दिशा कशी लक्षात ठेवायची, दिशा कशी आहे विरुद्ध. विरुद्ध म्हटलं की वजाबाकी, आणि एकाच दिशेनं प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर बेरीज. दोन कन्सेप्ट आहेत, विरुद्ध म्हटलं की वजाबाकी, दिशेने म्हटलं की बेरीज. अरे काय उघड आहे सांगा, काहीच अवघड नाही. चलो आता गणितामध्ये सांगा, एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे बाबानो, एक्स बरोबर अकरा किम पर आवर. चला वाय बरोबर व्हॅल्यू किती आहे, वाय सात किम पर आवर, सात किम पर आवर. करा रे दोघांची वजाबाकी, अकरा वजा सात. सांगा पटकन उत्तर, अकरा वजा सात, अकरा वजा सात. दीक्षाताय सांगा बरोबर आहे, दीक्षाताय अकरा वजा सात, अकरा वजा सात किती असणार आहे, चार किम पर अवर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग जलतरणपटूचा किती आहे, चार किम पर अवर, चार किम पर अवर. बघा हे प्रकरण ई चॅनेवरीवर बघा, सर्व शालेय परीक्षेपासून ते स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या परीक्षा आहेत, मग ते तुमची स्कॉलरशिप असू द्या, सैनिक स्कूल असू द्या, नवोदय असू द्या, पुलिस भरती असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, तुमची टीसीएस आयबीपीएस येणाऱ्या ते मंत्रालय क्लर्क टॅक्सेशन गट बची जी मुख्य परीक्षा आहे त्याला सुद्धा आपला गणितबुद्धिबळ विस्मरकाचा आहे. किंवा तुमची येणारी बघा नगरपालिकेची असू द्या, कृषी असू द्या, कोणतीही, हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लेक्चर व्यवस्थित केअरफुली ऐका. जाऊया पुढं, पुढला प्रकार घेतोय किंवा यातलं गणित घेऊया. एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे, 20 मीटर पर असून प्रवाहाचा वेग किती आहे, 18 किम पर आवर आहे. तर बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती, विरुद्ध म्हटलं ना म्हटलं समोर तुमच्या पाहिजेत, एक्स वजा वाय, एक्स वजा वाय. चला एक्सची व्हॅल्यू किती मला सांगा, 20 मीटर पर सेकंद आहे. आणि वायची व्हॅल्यू किती आहे दादानो, वायची व्हॅल्यू किती आहे, 18 किम पर आवर, 18 किम पर आवर. एकक सारखे आहेत का, अजिबात नाही, एकक सारखे करून घेतो. म्हणजे मला काय सारखं करून घ्यायला लागेल, मला सांगा, हे सारखं करून घ्यायला लागेल. हे सारखं करून घ्यायचं म्हणल्यानंतर ह्याला किती गुणावं लागेल मला, तर मीटर पर सेकंडच किम पर आवर मध्ये करताना किती गुणावं लागेल, तर 18 छेद 5. म्हणून 20 गुणले 18
हे पाच क्लियर चला लक्ष द्या पाच एक पाच पांच एकवीस अठरा चौक बहात्तर म्हणून दादानो एक्स बरोबर व्हॅल्यू किती आली बहात्तर किएम पर आवर एक्स बरोबर व्हॅल्यू किती आली बहात्तर किएम पर आवर बहात्तर किएम पर आवर वायची व्हॅल्यू तरी किती दिली मला सांगा अठरा किएम पर आवर दिलेलं आहे करा वजा बाकी चला बहात्तर मधून अठरा लेस करा बारा मधून आठ गेलं चार सातात दोन गेलं पाच म्हणून विरुद्ध दिशेनं वेग किती आला चोपन्न किएम पर आवर वेग आला किती वेग आला चोपन्न किएम पर आवर वेग आला किती वेग आला चोपन्न किएम पर आवर वेग आला बरोबर चाललाय कार्यक्रम आपला व्यवस्थित सर्वांना समजतंय घाई गडबड गोंधळ काय तसलं काय नाही ना बघा सर्वांना समजते का बघा सर्वांना समजते का दहीवेडा मावळा सांगा समजते का उमेश दादा सांगा निलभाऊ चाललाय कार्यक्रम व्यवस्थित गोरख दादा सांगा दशरथ भाऊ सांगा सातारकर बंधू सांगा चला पटपट सांगा सगळ्यांनी सांगायचं कार्यक्रम आपला व्यवस्थित चाललाय का काय गोंधळ चाललाय व्यवस्थित सर्वांना समजतंय का कन्सेप्ट क्लिअर होते का कारण हे प्रकरण व्यवस्थित गिरबुड समजायचं अखिलेश भाऊ सांगा एक नंबर चालला म्हणतो अखिलेश भाऊ दशरथ भाऊ कसं चाललंय चाललाय कार्यक्रम व्यवस्थित चलो चलो वाल्मिक बावस्कर काय म्हणते दादा तुला काय अडचण आहे का अडचण असेल तर सांग वाल्मिक दादा चलो जाऊ पुढं कुठला प्रकार मी घेतोय काय घेतोय कुठला प्रकार कुठला प्रकार काय आहे बघा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढणे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढणे मस्त मस्त चालू आहे चाललंय ना निलू भाऊ ओके एकदम मस्त म्हणता दीक्षाताय म्हणता एकदम मस्त सर बरं असो दीक्षाताय आता लक्ष इकडे द्या सगळ्यांनी लक्ष इकडे द्या गोंधळ करू नका लक्ष इकडे द्या प्रकार तिसरा घेतोय काय बघा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढणे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढणे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढणे म्हटलं म्हटलं पटकन तुमच्या पुढे टेक्निक लक्षात आलं पाहिजे काय टेक्निक आहे बघा टेक्निक काय एकदा समजून घ्या बोटीचा बोटीचा स्थिर काय म्हणते बघा स्थिर स्थिरला दुसरा शब्द आहे शांत त्याला तिसरा शब्द आहे संत आहे संत बोटीचा शांत संत स्थिर पाण्यातील कशातील पाण्यातील वेग म्हटलं काय म्हटलं वेग म्हटलं तर टेक्निक दादानो एक्स अधिक वाय भागिले दोन हे समजून घ्या रे बाबानो बघा एवढंच टेक्निक आहे माझं एवढंच टेक्निक आहे काय टेक्निक आहे बघा बोटीचा स्थिर असू द्या शांत असू द्या संत असू द्या पाण्यातील वेग विचारला तर एक्स अधिक वाय भागिले दोन टेक्निक कळतंय का एक्स अधिक वाय भागिले दोन एक्स म्हणजे जाताना वाय म्हणजे येताना एक्स म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं वाय म्हणजे विरुद्ध दिशेनं प्रवाहाच्या दिशेनं म्हटलं तर एक्स म्हणा पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हटलं वाय म्हणा एक्स कधी मानायचं कळायला पाहिजे प्रवाहाच्या दिशेनं म्हटलं भावानो एक्स म्हणा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हटलं वाय म्हणा कुठेही एक्स वाय मानायचं नाही दोन ठिकाणी मानायचं एक्स कधी प्रवाहाच्या दिशेनं म्हटलं एक्स म्हणा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हटलं वाय म्हणायचंय बाकी कुठं वापरायचं नाही चला मग गणित घेऊया एका बोटीचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं जाण्याचा वेग किती म्हणजे एक्स व्हॅल्यू किती आली वीस आली व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचा वेग किती सोळा वायची व्हॅल्यू किती आली सोळा आली एक्सची व्हॅल्यू माझी वीस वायची व्हॅल्यू आहे सोळा भागिले दोन सोळा अधिक वीस माझं झालं छत्तीस छत्तीस भागिले दोन माझं उत्तर आलं भावानं संत पाण्यातील वेग बोटीचा अठरा किएम पर आवर अठरा किएम पर आवर हाय का पर्याय कुठे दिसतंय का ते हाय की रे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन विषय क्लोज कार्यक्रम सातारकर म्हणतात काय विषय क्लोज कार्यक्रम ओके ओके चाललंय व्यवस्थित चला सर्वांना समजतंय चलो चलो राठोड भाऊ समजतंय ओके समजतंय चला जाऊया पुढला प्रश्न चला पुढला घेऊया अजून एक असा सोडवूया प्रश्न वाचा एका बोटीचा एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं सोळा किमी दोन तासात सोळा किमी दोन तासात जाते आणि तेच अंतर बघा वाक्य इथं फिरते बघा
तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला 4 तास लागतात तर संत पाण्यातील बोटीचा वेग किती संत पाण्यातील बोटीचा वेग म्हटलं तर x अधिक y भागिले 2 एवढंच टेक्निक वापरायचं भावानो काय टेक्निक वापरायचं x अधिक y भागिले 2 x ची व्हॅल्यू काढूया x चा वेग किती येतोय आपल्याला काढूया तर 2 तासात 16 म्हणजे 16/2 म्हणजे तासाला किती आला 8 km पर आवर 8 km पर आवर पण x ची व्हॅल्यू किती आली 8 आली x ची व्हॅल्यू किती आली 8 आली y ची व्हॅल्यू काढूया y मध्ये काय म्हणते विरुद्ध दिशेने तेच अंतर म्हणते तेच अंतर किती अंतर 16 किमी तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी त्याला किती वेळ लागतो 4 तास अंतर दादानो 16 वेळ लागतो 4 तास वेग काढूया तासी तर 4 एक 4 4 6 16 तासी वेग आला 4 किम पर आवर 4 किम पर आवर x ची व्हॅल्यू किती आली 8 आली y ची व्हॅल्यू किती आली 4 आली टाका टेक्निक मध्ये टाका टेक्निक मध्ये मग बघा 8 अधिक 4 भागिले 2 12 भागिले 2 बरोबर 6 किम पर आवर संत पाण्यातील बोटीचा वेग किती म्हटलं तर 6 किम पर आवर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 चलो सर्वांना समजते इच्छाने वरून लोकांना पण हा एमपीएससी गट ब किंवा कला मुख्यला भावना हे प्रकरण आहे त्यामुळे व्यवस्थित करायचंय जे कंबाईनचे लोक तयारी करतात जे पोलीस भरती तयारी करतात त्यांना हे महत्वाचं प्रकरण आहे जे जिल्हा परिषद तयारी करणार आहे ते आयबीपीएस वाले ह्याच्यावरती प्रश्न 100% असतात नगरपालिकेला असू शकतो किंवा याच्या देवरीवर कोणतीही परीक्षा असू द्या बोट आणि प्रवाह याच्यावरती 100% भावना प्रश्न असतो त्यामुळे हे प्रकरण व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेत देतोय समजा अशा भाषेत देतोय ओके निलावती मॅडम काय खूप दिवसातून आलेलं दिसतंय ग्रुपवर नमस्ते सर म्हणतात ओके ओके नमस्ते ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी आहेत क्लासमेट आहेत आमच्या ओके चलो बघा इथपर्यंत कळालं का इथपर्यंत समजतंय ओके मॅडम नमस्कार खूप दिवसातून आलेला आहे तुम्ही आधी मध्ये येत चला संसारातून वेळ काढत चला चलो चला जाऊया पुढं इथपर्यंत समजते का बोला चला इथपर्यंत घेतलेला प्रत्येक कंटेंट तुम्हाला समजलंय का बोलायचं पटकन बोलायचंय इथपर्यंत घेतलेला प्रत्येक कंटेंट तुम्हाला समजलंय का समजलं असेल तर पटकन आपण पुढे जात आहे कमेंट करा म्हणजे मला समजेल तुम्हाला समजते का नाही मी पहिल्यांदा क्लास करतोय सर अरे जगुलाल तुला समजते का नाही जगुलाल जगुलाल राठोड म्हणतात मी पहिल्यांदा क्लास करतोय सर तुमचा ओके ओके जगुलाल जगुलाल दादा समजते का तुला 100% जगुलाल दादा येस सर म्हणतात येस सर संतोष भाऊ चला वाल्मिक दादा चला बाकी लोक कमेंट करा सगळ्यांना समजते का ईच अँड एव्हरीवन प्रत्येक भावाला समजते का प्रत्येक ताडीला समजते का दिसत ओके जाऊया पुढे मग पुढला टाईप घेतोय अजून तेच आहे एक नावाडे आपली बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 18 किम 3 तासात जातो प्रवाहाच्या दिशेने 18 किम 3 तासात जातो तेवढेच अंतर काय म्हणते अंतर तेवढेच अंतर अंतर केवढं आहे तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी त्याला 6 तास लागतात तर स्थिर पाण्यातील वेग किती स्थिर पाण्यातील वेग किती पहिल्यांदा दादा x ची व्हॅल्यू काढूया नंतर आपण काय करूया y ची व्हॅल्यू काढूया पहिल्यांदा कशी काढूया x ची व्हॅल्यू काढूया नंतर काय करूया y ची व्हॅल्यू काढूया x मध्ये काय म्हणते बघा x चा वेग किती आहे 18 किमी 3 तासात मग तासाला किती असेल हो 18 किमी 3 तासात मग तासाला किती असेल हो 3 सक्क 18 मग तासाला किती 6 किम पर आवर पण x ची व्हॅल्यू किती आली मला सांगा 6 किम पर आवर y ची व्हॅल्यू काढा दादा तेवढंच अंतर म्हणते शब्द आलाय बघा तेवढेच हो इथे शब्द आहे हो इथे शब्द आलाय तेवढंच अंतर अंतर तेवढं वरती किती घेतले अंतर 18 मग वेळ किती लागतोय तेवढंच अंतर 7 तास लागतात म्हणून भागिले किती 6 6 एक 6 6 त्रिक 18 म्हणून वायची व्हॅल्यू किती आली 3 किम पर आवर 3 किम पर आवर
इथपर्यंत कळालं असेल तर आपलं प्रश्न काय विचारलाय, स्थिर मधला विचारलाय का प्रवाहाचा विचारलाय? तर स्थिर पाण्यातील बोटेचा वेग किती? स्थिर पाण्यातील वेग म्हटलं ना म्हटलं तर एक्स अधिक वाय भागिले दोन, एवढंच टेक्निक आहे आपल्याकडं. एक्स अधिक वाय भागिले दोन, चला टाका किमती. सान तीन भागिले दोन म्हणजे नऊ छेद दोन म्हणजे 4.5 किम पर आवर. म्हणजे स्थिर पाण्यातील बोटीचा वेग विचारला दादानो, 4.5 किम पर आवर. पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन. चला काल समजते का बोला, समजते का? चलो चलो चलो, चाललाय कार्यक्रम, सर्वांना समजतंय? ओके ओके चल. जगुलाल दादा समजते का? जगुलाल दादा, जगुलाल दादा कुठून बोलतोय तो? जगुलाल राठोड. जगुलाल दादा नाव गाव सांगा, कुठून बोलताय? आपण पहिल्यांदा क्लास करताय तर. चला कार्यक्रम समजतोय? टीचर एव्हरीवन, चला जायच का पुढं? समजत असेल तर जावे का पुढं? हो सर म्हणतात. ओके सर, अरे समजते का नाही दादा नो? समजत असेल तर पटकन कमेंट करा. चला पुढलं गणित घेतोय. पुढला प्रकार काय बघा, प्रवाहाचा वेग. काय पुढला प्रकार? प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग. ऐका, एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 14 किम पर आवर या वेगाने जाते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किम पर वेगाने जाते, तर प्रवाहाचा वेग किती? प्रवाहाचा वेग किती? आता प्रवाहाचा वेग किती असं जर विचारलं तर सोडवायचं कसं? एवढं टेक्निक देतो, लक्षात घ्या. प्रवाहाचा वेग म्हटलं, प्रवाहाचा वेग म्हटलं, टेक्निक बघा दादा नो, एक्स मायनस वाय भागिले दोन, एवढंच टेक्निक आहे माझ्याकडं. बाकी माझ्याकडे काही टेक्निक नाही, आणि तुम्हाला पण समजून जाईल, तुम्हाला पण काय होईल समजून जाईल. काय टेक्निक आहे? प्रवाहाचा वेग बरोबर एक्स वजा वाय भागिले दोन. एक्स मी तुम्हाला काय सांगितलंय? प्रवाहाच्या दिशेने असेल तर एक्स म्हणा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर वाय म्हणा. हे सांगितलं टेक्निक, प्रवाहाच्या दिशेने असेल तर एक्स म्हणा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर काय म्हणायचं? वाय म्हणायचं. क्लिअर? ओके. दोन्ही एकाच दिशेने जात असेल तर बेरीज करा, एक या बाजूने चाललाय आणि तो तिकून येतोय, त्याच्यावर काय करायचं? वजाबाकी करायचं. एवढे टेक्निक आहे. लक्ष द्या इकडे, आता सोडवायचं कसं? आता लक्ष द्या. आता एक्सची व्हॅल्यू म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती आहे? 14 आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे वायची व्हॅल्यू किती दादा नो? 8 आहे. चला टाका उत्तर येऊन जाईल, टाका उत्तर येईल. 14 - 8 भागिले दोन, 14 - 8 भागिले दोन. 14 मधून 8 गेलं भावानो, राहिलं 6 भागिले 2 म्हणून बरोबर 3 किम पर आवर. प्रवाहाचा वेग किती आहे? 3 किम पर आवर. पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक किती? 2 आहे. चला समजतंय? सुगत पळ पळस पगार, काय नाव ठेवले दादा तुझं? तो सुगत पळच पगार असलं कसलं नाव आहे? ओके चाललाय कार्यक्रम, चलो जाऊया पुढं. पुढलं तुम्ही सोडवायचंय बघा. एक जलतरण पट्टू प्रवाहाच्या दिशेनं 17 किम पर आवर वेगाने जातो व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 किम पर आवर वेगाने जातो, तर प्रवाहाचा तासी वेग किती? प्रवाहाचा तासी वेग किती? टेक्निक एक्स वजा वाय भागिले दोन, एवढंच टेक्निक आहे माझं. एक्स वजा वाय भागिले दोन, टेक्निक एवढंच. चला मग 17 - 9 / 2, 17 मधून 9 गेलं, किती राहिलं भावानो? 17 मधून 9 राहिले किती? 8. 8 / 2 = 4 किम पर आवर.
प्रवाहाचा वेग किती आहे 4 किम पर आवर पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे चलो चलो इथपर्यंत सगळा समजते का भावानो इथपर्यंत तुम्हाला समजते का ई चॅट एवरीवन लोकांना सांगा सगळ्यांनी एकदा रिप्लाय द्या म्हणजे पटकन मला पुढे जाता येईल काय अडचण आहे का इथपर्यंत आपला लेक्चर घेतल्यापर्यंत सगळं टाइप घेणार आहे जेवढे जेवढे टाइप आहेत 8 9 10 ते सर्व टाइप मी अच्छा लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे सगळं जाताना येताना प्रवाहाचा वेग स्थिर पाण्यातील जाऊन येऊन सरासरी वेग विरुद्ध वेग काय काय आहेत ते सर्व टाइप मी काय करतोय रन करतोय सर माझं रियल नेम आहे ते सुगत पळत सापकार बरं असूद बाबा तुझं नाव सुगत पळत काय असेल ते असू दे हो सर क्लिअर आहे चला जाऊ मग पुढं दीक्षा ताई म्हणते जाऊया पुढं गजानन गायकवाड हो सर म्हणतात जाऊया पुढं पुढं थोडस बघा मी तुम्हाला आता माझ्या बॅचची थोडीशी मी काय करतोय आज लॉन्च करतोय कारण गणित बुद्धिबुद्धीची बॅच मी आज सगळ्यात रेकॉर्डिंग नसल्यामुळे लॉन्च केली नव्हती आणि व्हिडिओ कमी असल्यामुळे काय केली नव्हती लॉन्च केली नव्हती तर आजचं आज मी गणेश चतुर्थीचे आपल्याला थोडे दिवस झालेले आहेत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती अजून गणपती आपला बाप्पा आहे सर्वांना चांगली तुम्हाला बुद्धी मिळणार आहे गणपतीची आणि पुढल्या गणपतीपर्यंत तुम्हाला 100% भावानो येणाऱ्या गणपतीपर्यंत भावानो तुम्हाला तुमच्या हातामध्ये जॉब असणार आहे का असणार आहे जॉब असणार आहे त्यासाठीच आपली हे माझी स्वतःची बघा गणित बुद्धिमत्तेची कशाची गणित आणि बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच ज्यांना जॉईन करायची आहे ज्यांना ज्यांना गणित बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच ज्यांना गणित बुद्धिमत्ता त्यांना मुळापासून शिकवणार बेरी वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ जेवढे बेसिक तिथून मी सुरू करते ती बॅच आज लॉन्च केलेला आहे त्या बॅचची आज ऑफर मध्ये सध्या या बॅचची फी आहे बघा ऑफर मध्ये 499 ऍक्च्युली ही बॅच 999 मध्ये आहे किती आहे 999 मध्ये आहे परंतु गणपती बाप्पाचा सध्या मोसम सुरू आहे गणपती बाप्पाचा काय आहे मोसम सुरू आहे गणपती बाप्पामुळे पण काय केलेलं आहे ही बॅच 499 मध्ये काय केलेलं आहे लॉन्च केलेली आहे 99 मुळे काय केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना गणित बुद्धिमत्ता जी स्पेशल बॅच जॉईन करायचे भावानं त्या ठिकाणी इथं बघा माझा नंबर आहे इथे लिहितो वरती नंबर 9665044444 9665044444 ही माझी बॅच आहे 100% ज्यांना ज्यांना जॉईन करायचे त्यांनी बिंदास्त बॅच काय करायचे जॉईन करायची आहे ओके दसरा गोड होणार आहे भावानो दिवाळी गोड होणार आहे पुढला गणपती सुद्धा तुमचा गोड होणार आहे परंतु प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास जर ट्रॅक नाही केला तर 100% तुम्हाला सक्सेस मिळणार आहे एवढं नक्की चांगले जर गाईड तुम्हाला मार्गदर्शक मिळाले तर बिंदास्त भावानो तुम्हाला जॉब लगेच मिळणार आहे त्यानंतर दुसरी एक माझी बॅच आहे ग्राम सेवक तांत्रिक बॅच काय बघा ग्राम सेवक तांत्रिक बॅच आहे ही रेकॉर्डिंग स्वरूपात तांत्रिक बॅच आहे व ही ऑफर मध्ये पीएच म्हणून ठेवले फुकट तर कशी द्यायची म्हणले बॅच बॅच तर फुकट तर कशी द्यायची म्हणून मी फी ठेवले किती म्हणली 199 बघा एवढी फी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच माझी असेल एवढी फी कमी किती फी 199 199 एवढी माफक फी मध्ये तुम्हाला सर्व 40 प्रश्नाची तयारी तांत्रिक ग्राम सेवकची काय करणार आहे करून घेणार आहे ती सुद्धा रेकॉर्ड स्वरूपात आणि लाईव्ह असणार आहे युट्यूबला ती दोन्ही पद्धतीने बॅच आहे ती बॅच सुद्धा किती आहे बघा 999 रुपयाला आहे ती सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर बघा त्याचबरोबर बघा सरळ सेवेची आपली अकॅडमीची बघा कुंभ बॅच आहे काय आहे कुंभ बॅच आहे या बॅचची फी भावानो 4000 आहे किती आहे 4000 आहे परंतु ऑफर मध्ये किती मध्ये मिळणार आहे बॅच सरळ सेवा कुंभ बॅच 2500 मिळणार आहे त्याच्यामध्ये मिळणार आहे 2500 रुपये मध्ये मिळणार आहे माझ्याकडे गणित बुद्धिमत्ता आहे वैभव सर इंग्रजी घेतील मॅडम मराठी घेतील आणि सर काय घेतील जी एस ही बॅच सुद्धा तुम्हाला कुंभ बॅच सुद्धा 2500 मध्ये मिळणार आहे म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या बॅच रन करायच्या आहेत जीएसची सुद्धा सरांची बॅच आहे ती बॅच जॉईन करणार असेल तर ती ज्यांना जॉईन करा आरोग्य सेवकची बॅच आहे जेंट्सची ती बॅच जॉईन करा एवढ्या एवढ्या सध्या तर बॅचेस लॉन्च आहेत ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचे त्या त्या बॅच काय करायचं प्रत्येकाने जॉईन करायचे भावांना बिंदास्त बॅच जॉईन करा चलो कार्यक्रम आपला कंटिन्यू सुरू करूया ही झाली बॅचची लॉन्चिंग ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी बिंदास्त बॅच जॉईन करा
युट्यूबला डेमो लेक्चर आहेत वेगळ्या विषयाचे, त्या त्या विषयाचे लेक्चरचे टीचरचे डेमो लेक्चर बघा आणि बिंदास बॅच तुम्ही काय करा जॉईन करा. चला आता लक्ष इकडे द्या, आता लक्ष काय करायचंय आपल्या अभ्यासाकडे देऊया. बॅचची तयारी तुम्हाला मी सांगितली कसं काय करायचं सगळ्या गोष्टी, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी जॉईन करा. आता आपला कार्यक्रम परत कंटिन्युअस काय करूया सुरू करूया. गणित एकदा रीड करा आणि आपला कार्यक्रम कंटिन्युअस सुरू करूया. काय बघा, एक नावाडी त्याची नाव, एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं 4 तासात 20 किमी जातो आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात 15 किमी जातो तर प्रवाहाचा तासी वेग किती, प्रवाहाचा तासी वेग किती, प्रवाहाचा तासी वेग किती. आता प्रवाहाचा तासी वेग म्हटलं तर एक्स मायनस वाय भागिले 2 हे आपलं टेक्निक आहे. एक्स मायनस वाय भागिले 2 हे आपलं टेक्निक आहे, परंतु एक्सची व्हॅल्यू काढू आपण प्रवाहाच्या दिशेनं 20 किमी 4 तास जातो. 20 किमी किती तास जातो 4 तासात, पण 4 × 4 = 4 × 5 = 20 म्हणजे तासी किती किमी पर आवर आहे 5. म्हणून एक्सची व्हॅल्यू किती आली दादानो 5 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली 5 आली. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू काढूया विरुद्ध दिशेनं 5 तासात 15 किमी. 5 तासात 15 किमी म्हणजे 15/5, 5 × 5 = 15 म्हणजे तासाला 3 किलोमीटर पर आवर. तासाला किती 3 किलोमीटर पर आवर. त्या काय या सूत्रात टेक्निक मध्ये 5 × 3 गेलं आणि भागिले 2/2 म्हणजे 1/1 आणि 1/1 म्हणजे दादा नो अरे एकच की रे किती र एकच की 1 किलोमीटर पर आवर आहे का पर्यत तर हाय की हो इत आहे रे धनादन कार्यक्रम आपण किती आहे 1 चलते इथेपर्यंत. चला या प्रश्नाचं किती आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे आणि उत्तर सुद्धा किती आहे त्याचं 1 आहे. चला इथपर्यंत समजलं असेल तर पुढे नेतो कार्यक्रम. इथपर्यंत समजलं असेल तर कार्यक्रम काय करतोय पुढे नेतोय, पुढे नेतोय. बघा पुढलं गणित तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल तर सर्वांनी एकदा वाचायला सुरुवात करूया. स्क्रीनवरती गणित दिसत असेल वाचूया. चला, एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं 6 तासात 128 किमी जातो आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्या वेळात, वेळ किती आहे तेवढाच, किती वेळ पहिला 7 तास, तेवढ्या वेळात 7 तासात 56 किमी जातो तर प्रवाहाचा तासी वेग किती, प्रवाहाचा तासी वेग किती, प्रवाहाचा तासी वेग किती होता. प्रवाहाचा तासी वेग म्हटलं तर एक्स मायनस वाय भागिले 2 एवढं टेक्निक आहे. पहिल्यांदा आपण एक्स व्हॅल्यू काढूया, कशी काढू एक्स किती किमी आहे 128 किमी आहे, किती तासात 6 तासात जातोय, 128 किमी किती तासात 7 तासात, पर आवर काढून घेऊया. चला 6 × 6 = 6, 6 × 2 = 12, 6 × 2 = 12, परत बघा 6 × 6 उरलं किती मला सांगा 2 ला भाग जात नाही पॉईंट द्या झालं 20, 6 × 3 = 18 उरलं 2 झालं 20, 6 × 3 = 18 एक्सची व्हॅल्यू आली किती 21.33 km/h. एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू किती आली 21.33. वायची व्हॅल्यू काढूया, वाय काय म्हणते बघा 56 किमी आहे आणि वेळ केवढा आहे तेवढाच आहे, वेळ केवढा आहे तेवढाच आहे. लक्ष द्या 6 × 6 = 6 × 8 = 9 54 उरलं 2 झालं 20 पॉईंट द्या 6 × 3 = 18 उरलं 2 6 × 3 = 18 म्हणून वायची व्हॅल्यू दादाने इथे 9.33 km/h 9.33 km/h
9.33 किम पर आवर ओके चला एक्स ची व्हॅल्यू आली 31.33 वाय ची व्हॅल्यू आली 9.33 चला वजाबाकी करा काय करा वजाबाकी करा चला 21 33 मधून 33 0.33 0.33 गायब झालं गायब झालं 21 मधून 9 गेलं 21 मधून किती गेलं 9 गेलं पटकन तुमचं उत्तर येणार आहे काय करणार आहे पटकन तुमचं उत्तर येणार आहे किती येणार उत्तर मला सांगा इथं बघा 21 आहे 21.33 वजा 9.33 हे शून्याला शून्य ओके 11 मधून 9 गेलं राहिलं किती दादानं 2 आणि 2 मधून 1 गेलं 1 म्हणजे किती राहिलं 12 12 छेद 2 करायचंय उत्तर आहे तुमचं 6 किम पर आवर 6 किम पर आवर पर्याय क्रमांक 4 आता बोला पटकन सर्वांना समजलं का सर्वांना समजलं का थोडस वेगळं आहे फिरकी विचारलंय परंतु गंडायचं नाही गंडायचं नाही फिरकी विचारलेलं आहे परंतु गंडायचं नाही कळालं का बोला सर्वांना समजलं का पटपट पट कमेंट करायचंय सर्वांना समजलं का ओके सर्वांना डीएम सर साठी काय पाठवू म्हणते डीएम सर साठी चलो क्लिअर का सर्वांना समजतंय जगुलाल दादा तुझी कमेंट येईना जगुलाल दादा जाग रहा निलू भाऊ कुठे गेलायस तुझी कमेंट येईना आले कमेंट आले निलू भाऊची दशरथ भाऊ आले ओके सुगत प्रसाद सर डीएम सर सिरियस राहुल चलो काय म्हणतोय येस सर जगुलाल आहे येस सर आहे चलो समजते पुढला प्रकार घेतोय बघा अंतर दिल्यास वेळ काढणं काय म्हणतोय पुढला प्रकार अंतर दिल्यास वेळ काढणं पुढला प्रकार घेतोय अंतर दिल्यास वेळ काढणं गणित घेऊया एक नाव संत पाण्यात 13 किम पर आवर वेगाने जाते तर प्रवाहाचा वेग 4 किम पर आवर असेल तर प्रवाहाच्या दिशेनं 68 किमी प्रवास पूर्ण करण्यासाठी त्या नावेला किती वेळ लागेल प्रवाहाच्या दिशेनं म्हणतंय किती वेळ लागेल प्रवाहाच्या दिशेनं म्हणतंय किती वेळ लागेल प्रवाहाच्या दिशेनं म्हटलं तर भावानं काय रे एक्स अधिक वाय रे बाबा प्रवाहाच्या दिशेनं म्हटलं तर काय रे बाबानो एक्स अधिक वाय चला एक्स किती 13 आणि वाय किती 4 13 अधिक 4 अरे दादा झालं की रे 17 किम पर आवर 17 किम पर आवर मग मला सांगा प्रवाहाच्या दिशेनं वेग किती आला प्रवाहाच्या दिशेनं वेग किती आला तुमचा तर 17 किम पर आवर अंतर किती आहे अंतर दिलंय दादानो अंतर किती दिलंय रे 68 किम आहे तर आपल्याला काढायचंय काय वेळ काढायचंय तर टाका वेळ बरोबर अंतर ह्या सूत्रात टाका वेळ बरोबर अंतर छेद वेग अंतर आहे आपलं 68 आणि वेग किती आहे एकाच दिशेनं 17 चोक 68 अरे दादा 4 तास लागले की रेच लागलं 4 तास आहे का पर्यायत कुठे दिसतंय का आहे की पर्याय क्रमांक दोन चला आता बोला कार्यक्रम चाललाय का व्यवस्थित चला बोला पटपट बोलायचंय सर्वांना समजतंय का 4 तास कसं आलं सर्वांना समजतंय चला बोला रे दादानं बोला चलो 4 तास कसं आलं कळालं जावे का पुढे बोला पटकन कमेंट करत चला क्लिअर म्हणतात क्लिअर चलो आगे जाऊया पुढलं गणित घ्या एक नावाडी त्याची नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अरे गणित फिरलंय रे गणित फिरलंय व्यवस्थित घे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 1 तासात 2 किमी जातो आणि प्रवाहाच्या दिशेनं
10 मिनिटात 1 किमी जातो तर स्थिर पाण्यात 5 किमी अंतर जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल नावेला किती वेळ लागेल पहिल्यांदा आले विरुद्ध विरुद्ध म्हटलं की वाय असतं विरुद्ध म्हणजे काय असतं वाय असतं एकच दिशेने असलं रे असलं अरे एक्स असतं काय असतं एक्स असतं मग आता काढूया आपण किमती एका तासात 2 किमी एका तासात 2 किमी म्हणजे 2/1 म्हणजे 2च किरे तास किती किलोमीटर पर आवर आला वाय चाली किती आली 2 किम पर आवर आली वाय चाली किती आली 2 किम पर आवर आली आता प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एक्स किती किमी 1 किमी 1 किमी 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं म्हणजे 60 मिनिटांपैकी 10 मिनिटं म्हणजे किती मिनिटांपैकी 60 मिनिटांपैकी हे फिरो उलट कर त्याला 1 गुणले 60 छेद काय कर 10 कर त्या शून्याला शून्य गेला तर उत्तर येणार आहे 6 किम पर आवर 6 किम पर आवर क्लियर क्लियर आता बघ वाय ची व्हॅल्यू आली दादा तुझी 2 किम आवर एक्स ची व्हॅल्यू आली तुझी 6 आली प्रश्न काय विचारलाय जरा समजून घे प्रश्न काय विचारलाय एकदा समजून घे स्थिर पाण्यात 5 किम अंतर जाण्यासाठी वेळ किती अंतर जाण्यासाठी वेळ किती मग स्थिर पाण्यातील वेग काढायचं टेक्निक माहित पाहिजे आपल्याला स्थिर पाण्यातील वेग काढायचं टेक्निक आपल्याला माहित पाहिजे मग स्थिर पाण्यातील वेग म्हटलं ना म्हटलं तर एक्स अधिक वाय भागिले 2 हे टेक्निक आपलं कशाच स्थिर स्थिर पाण्यातील वेगाचं स्थिर पाण्यातील वेगाचं टेक्निक आहे आपलं एक्स अधिक वाय भागिले 2 मग एक्स चाली किती आली 2 सॉरी वाय चाली आली 2 एक्स चाली किती आली 6 टाकून दे टेक्निक मध्ये मग आता तुला हेच सोडवायचं असेल तर एक्स चाली किती मला सांग 6 आणि वाय चाली किती मला सांग 2 भागिले किती रे 2 4 6 अधिक 2 झालं 8 8/2 म्हणजे 4 किम पर आवर 4 किम पर आवर तर विचारलं काय त्याने आपल्याला वेळ विचारलाय कशातला विचारलाय स्थिर स्थिरचा वेग किती 4 टेक्निक आपलं म्हणून वेळ बरोबर अंतर छेद वेग किती अंतर आहे रे दादा 5 किमी म्हणते किती म्हणते 5 किमी हाय का गणित कुठं हो इथं बघ 5 किमी हे 5 किमी अंतर वेग किती रे त्याचा 4 किमी म्हणून भागिले किती करणार 4 करणार येणार उत्तर काय असेल आपलं वेळ असेल येणार उत्तर काय असेल आपलं वेळ असेल चल 4 1 4 4 1 4 राहिलं 1 1 ला भाग जात नाही दिला पॉइंट झालं 10 4 1 4 4 2 8 4 2 किती 8 उरलं 2 झालं 20 4 5 26 तुझं उत्तर आलं रे दादा 1.25 तास 1. किती 25 तास अरे हाय का पर्यंत अरे अजिबात नाही हाय का पर्यंत अजिबात नाही मग 1 तास 25 1.25 तास म्हणजे तुमच्या लक्षात पाहिजे 0.25 तास म्हटलं की 15 मिनिटं 0.50 म्हटलं तर 30 मिनिटं 0.75 म्हटलं 45 मिनिटं आणि 60 मिनिटं म्हणजे किती 1 तास म्हणून लक्षात पाहिजे तुमचं उत्तर आलं पाहिजे की 0.25 तास म्हणजे 15 मिनिटं मग तुझं उत्तर तयार होईल दादा 1 तास 15 मिनिटं 1 तास 15 मिनिटं वरले 0.25 कन्वर्ट बाय फॉरगेट मिनिटात केलं म्हणून 1 तास 15 मिनिटं उत्तर फायनल आहे चला बघून घ्या स्पष्टीकरण व्यवस्थित प्रत्येक मुद्दा बघून घ्या थोडं पाणी पितो मी पण तुम्ही पण पाणी पिऊन घ्या आता बोला कार्यक्रम सर्वांना समजला का आता बोला सर्वांना प्रत्येक कंटेंट प्रत्येक एक्झाम्पल हे समजलं का मी लास्ट पर्यंत गेलो चला याचं उत्तर किती आहे 1 तास 15 मिनिटं चला 1 तास 15 मिनिटं चलो जाऊया पुढं चला बोला पटपट कमेंट करा समजलं असेल तर पटकन पुढे नेतोय अजून खूप टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत
ईच अँड एव्हरी वन. हो सर म्हणतात, जायच का पुढं? प्रत्येक लोकांनी कमेंट करायचं, धनाधन कार्यक्रम चालला आपला, रिक्षा तर चाललाय की कार्यक्रम व्यवस्थित? चलो पुढे नेतोय, पुढला गरीत पुढलं गणित घ्या. बघा, एक जलतरणपटू प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 20 मिनिटात 2 किमी अंतर पार करतो. म्हणजे हे वाय आहे बघा, दोन लक्षात ठेवा, विरुद्ध म्हटलं की ठीक आहे वाय आहे. आणि प्रवाहाच्या दिशेनं 40 मिनिटात 2 किमी म्हणजे हे एक साय समजून घ्या. तर स्थिर पाण्यात 13.5 किमी अंतर पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? चल स्थिर पाण्यात अगोदर एक्स आणि वायची व्हॅल्यू काढून घेऊया. पहिल्यांदा वाय आहे, वाय म्हणल्यानंतर किती आहे? 2/20/60. 60 पैकी 20 मिनिट आहेत. 60 पैकी किती 20 मिनिट आहेत. ओके, 60 पैकी किती 20 मिनिट आहेत. मग वायची व्हॅल्यू काढूया. मग काय होणार? 2 × 60/20 0 गेला बरोबर 6 km/h. वाय व्हॅल्यू किती आली? 6 km/h. एक्स व्हॅल्यू काढा, एक्स व्हॅल्यू काढा प्रवाहाच्या दिशेनं. 2 किमी किती मिनिट? 40 मिनिटापैकी 60 मिनिटापैकी 40. त्याला फिरवा, 60 छेद किती करा? 20 करा, 40 करा. 0 गेला (2+2)/4, (2+2)/6 म्हणून 3 किमी/h. 3 किमी/h. वायची व्हॅल्यू आली 6, एक्स व्हॅल्यू आली 3. कसा विचारला त्यांनी? स्थिर पाण्यातील वेग. स्थिर पाण्यातील टेक्निक माहिती सर्वांना, (x+y)/2. म्हणून 6+3/2 (9/2)/4.5 km/h. स्थिर पाण्यातील वेग किती आहे? 4.5 किमी. वेळ काढायचा आपल्याला, अंतर किती आहे? 13.5 किमी आहे. वेग किती आहे? 4.5 आहे. मग वेळ निघेल, एकेका घरात सूचन नाही म्हणून 135/45. एकेका घरात सूचन नाही, दशचिन्ह बॅलन्स आहेत, सारखे आहे, दशचिन्ह विसरून जावा. 5 × 9=45, 5 × 2=10, 5 × 7=35. 5 × 7=35. 9 × 1=9, 9 × 3=27. म्हणजे उत्तर असणार आहे दादानं 3 तास. किती उत्तर असणार आहे? 3 तास. किती उत्तर असणार आहे? 3 तास. किती उत्तर असणार आहे? 3 तास. 3 तास रे दादा, 3 तास, असं 4 तास करू नको. किती उत्तर असणार आहे? 3 तास. किती तास? 3 तास. येते का बघा? येते का बघा? सगळ्यांचं, सगळ्यांना समजते का बघा? यायला पाहिजेत. चुकीचं उत्तर काय कमेंट करू नका उगाच. कार्यक्रम व्यवस्थित चालला आहे, निर्भत चाललाय का कार्यक्रम? कृष्णा झोप येत आहे म्हणून असं काय करू नको. सुगत अबे आपण बघा चुकीचं डिलीट करा. अरे काय बी कमेंट करू नका, ऐकून लक्ष द्या. लेक्चर चाललंय आपलं, लेक्चर वरती फोकस करा. चलो पुढला प्रकार मी घेतोय बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग काढणं. पुढला प्रकार काय आहे बघा? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग काढणं. बघा, एका माणसाच्या प्रवाहाच्या दिशेनं वेग 15 किमी/h आहे, प्रवाहाचा वेग 2 किमी/h आहे, तर माणसाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? माणसाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? परंतु इथे त्याने एक पॉईंट दिला बघा, प्रवाहाचा वेग दिलाय. इथे त्यांनी पाय दिला पॉईंट, प्रवाहाचा वेग दिलाय. बघा, प्रवाहाचा वेग बरोबर (x+y)/2. (x+y)/2. एक्स म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं, वाय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. एक्स म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं, वाय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. चला, प्रवाहाच्या दिशेने किती आहे? 15.
विरुद्ध दिशेने काढायचं आपल्याला पण वायला वाय जायचे ते भागिले दोन प्रवाहाचा वेग किती आहे 2.5 म्हणून 2.5 ला 2.5 आहे असं आता एवढंच सोडवायचंय तर काय करायचंय एवढं सोडवायचंय चला बे सी अडीच डबल पाच झालं की झालं पाच पाच बरोबर 15 वजा वाय वाय इकडे आणा वाय बरोबर 15 वजा 5 वाय बरोबर 10 किम परावर 10 किम परावर परे क्रमांक 3 10 किम परावर परे क्रमांक 3 10 किम परावर परे क्रमांक 3 परे क्रमांक किती 3 चलो चला पटपट पट कमेंट करा चला इथपर्यंत समजते का बोला विरुद्ध दिशेचा वेग आला बघा 10 किम परावर चला सर्वांना समजतंय ईच आणि एव्हरीवन लोकांना समजते का बोला पटकन बोलायचंय पटपट पटपट हे आपल्याला पुढे नेता येईल कारण हे प्रकरण थोडस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने मी घेणार आहे आज त्यामुळं प्रत्येक सर्व टाईप तुम्ही काय करायचं केअरफुली व्यवस्थित समजून घ्यायचं आहे नाही कळलं का तिथंच विचारायचं चला सर्वांना समजलं का जावे का पुढे बोला पटकन कमेंट करा चला ओके पुढे नेते बघा गणेश गणेश प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग किती आहे 11 प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे 7 गणेशच्या विरुद्ध प्रवाहाचा वेग किती आहे 7 गणेशच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती चला मग काय करा 7 बरोबर डायरेक्ट बुक टेक्निक देतो तुम्हाला सगळं बेसिक माहित असं 7 प्रवाहाचा वेग किती आहे 7 प्रवाहाच्या दिशेने किती मला सांगा 11 विरुद्ध किती मला सांगा काढायचं वाय भागिले किती 2 इकडे गुणिले करा 7 2 14 14 बरोबर 11 वजा वाय वाय इकडे आणा वाय बरोबर वजा 3 म्हणजेच 3 उत्तर पकडायचं आहे पर्याय क्रमांक किती याचं उत्तर असणार आहे एक उत्तर असणार आहे त्याचं उत्तर एक उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे एक उत्तर असणार आहे तीन उत्तर असणार आहे दादा किती उत्तर असणार आहे 3 चलो पुढे येतोय बघा आता पुढला प्रकार काय बघा जाऊन मूळ ठिकाणी येत असल्यास अंतर काढणं म्हणजे जाऊन मूळ ठिकाणी येत असेल म्हणजे या ठिकाणी आणि एक ठिकाण आहे बघा इथं ए या ठिकाण आहे इथं काय आहे बी या ठिकाण आहे इथं काय आहे ए या ठिकाण आहे इथं काय आहे बी या ठिकाण आहे ए या ठिकाण असं जाऊन परत असं येतो तर अंतर किती आहे आपल्यालाही शिकायचंय अंतर किती आहे हे आपलं काय करायचंय शिकायचंय अंतर किती आहे हे आपल्याला काय करायचंय शिकायचं आहे मग आता बघा एक व्यक्ती संत पाण्यात 6 किमपरावर वेगाने बोट चालवतो पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती आहे 3 किमपरावर आहे 2 तासात तो व्यक्ती एका ठिकाणी जाऊन बघा इथं कन्सेप्ट समजून घ्या एका ठिकाणी जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल एका ठिकाणी जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती त्याला एक टेक्निक देतो आणि एक डिटेल सांगतो शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो काय सांगतो तुम्हाला शॉर्टकट तर शॉर्टकट काढायचं टेक्निक काय बघा समजून घ्या शॉर्टकट काय शॉर्टकट बघा लक्षात ठेवा बघा अंतर बरोबर बघा अंतर बरोबर समजून घ्या काढायचं कसं हे तुम्हाला मी टेक्निक देतोय काढायचं कसं हे तुम्हाला काय देतो मी टेक्निक देतोय कारण टेक्निक शिवाय टेक्निक शिवाय मजा नाही दादानो टेक्निक शिवाय मजा नाही म्हणून एक्स वर्ग वजा वाय वर्ग एक्स वर्ग वजा वाय वर्ग एक्स वर्ग वजा वाय वर्ग गुणुले वेळ भागिले एक्स गुणुले 2 या पद्धतीत आपण काय करूया उत्तर निघून जाईल आणि हे कसं तयार केलं टेक्निक ते पण देतो तुम्हाला हे कसं तयार केलं ते पण टेक्निक देतो तुम्हाला काय एक्स वर्ग वजा वाय वर्ग गुणुले वेळ भागिले एक्स गुणुले 2 तर एक्स म्हणजे काय आहे प्रवाहाच्या दिशेनं
वाय म्हणजे काय प्रवाहाच्या विरुद्ध एक्स म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं वाय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध या पद्धतीनं लक्षात ठेवा मग बघा एक्स ची व्हॅल्यू किती मला सांगा सहा सहाचा वर्ग किती म्हणतात दादानो छत्तीस वायची व्हॅल्यू किती मला सांगा तीन किती तीन तीनचा वर्ग किती नऊ गुणुले वेळ किती लागला दोन तास गुणुले किती दोन भागिले वेग किती आहे एक्स ची सहा आहे आणि दोनला दोन हाय असं आता एवढंच सोडवायचंय आता छत्तीस मधून नऊ गेलं काय सांगतोय का छत्तीस मधून नऊ गेलं राहिलं किती सत्तावीस छेद दोन सत्तावीस गुणले दोन भागिले सहा गुणले किती दोन सहा गुणले किती दोन आता ह्याला हे निघून गेलं हिला हे निघून गेलं तीन दोन्ही सहा तीन नव सत्तावीस नऊ छेद दोन म्हणजे चार पॉइंट पाच किम साडेचार किलोमीटर अंतर आहे साडेचार किलोमीटर अंतर आहे साडेचार किलोमीटर अंतर आहे किती अंतर आहे साडेचार किलोमीटर अंतर आहे किती अंतर आहे साडेचार किलोमीटर अंतर आहे काय का पर्याय साडेचार या ठिकाणी चार पॉईंट पाच चार पॉईंट किती पाच चार पॉईंट किती पाच चार पॉईंट किती पाच क्लिअर का किती अंतर आहे चार पॉईंट पाच सगळ्याला समजते का बोला चला पटपट पट कमेंट करत चला सगळ्याला समजते का चला कमेंट करा दादानो पटपट कमेंट करत चला चला रेग्युलर निरुभाव आहे का लेक्चरला चला कमेंट करा पटपट पटपट जे रेग्युलर लेक्चर करतात ते कमेंट करा ज्यांना गरज आहे ते रेग्युलर कमेंट करतील पटपट खूप महत्वाचं प्रकरण आहे चला कमेंट करा दादानो पटपट 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 क्लिअर म्हणतात चलो समजतंय नेक्स्ट चला पुढे नेतोय बघा गणेश संत पाण्यामध्ये तीन किम पर आवर वेगाने बोट चालवतो पाण्याचा प्रवाहाचा वेग दोन किम पर आवर आहे तर तीन तासात गणेश एका विशेष ठिकाणी जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल तर त्या दोन ठिकाणी ते अंतर किती चला टेक्निक बघा त्यानुसार एक्स वर्ग वजा वाय वर्ग गुणुले वेळ भागिले दोन गुणुले एक्स एक्स चालू किती मला सांगा तीन तीनचा वर्ग किती नऊ वजा वाय वाय चालू किती मला सांगा दोन दोनचा वर्ग चार भागिले दोन गुणुले किती वेळ इथे इथे किती तीन गुणुले एक्स चालू किती आहे तीन या तीन तीन गायब तीन तीन किती गायब नवातन चार गेलं पाच आणि पाच छेद दोन म्हणजे दोन पॉईंट पाच किम अंतर दोन पॉईंट पाच किम अंतर पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक किती चार पर्याय क्रमांक किती चार दोन पॉईंट पाच दोन पॉईंट किती पाच दोन पॉईंट किती पाच दोन पॉईंट किती पाच चलो पुढलं उदाहरण घेतोय बघा एक जलतरण पट्टू संत पाण्यामध्ये दोन पॉईंट पाच किमी या वेगाने पोहतो पाण्याचा वेग पाण्याच्या प्रवाहाचा वेग एक किम पर आवर आहे तर तो जलतरणपटू एका ठिकाणी जाण्यास व तेथून परत येण्यास एक तास वेळ घेतो तर त्या दोन ठिकाणी ते अंतर किती चला टेक्निक पाचचा वर्ग पंचवीस चला जंत एकचा वर्ग एक गुणुले वेळ किती घेतो एक तास घेतो म्हणून दोन गुणुले पाच एवढं सोडवायचंय मग आता बघा पंचवीस मधून एक गेलं चोवीस गुणुले एक भागिले पाच दोन किती रे बाबानो दहा चोवीस छेद दहा म्हणजे दोन पॉईंट चार तास सॉरी किमी दोन पॉईंट चार किती किमी अंतर दिले ना वेळ नाही दोन पॉईंट चार किमी अंतर आहे दोन पॉईंट चार किमी अंतर आहे दोन पॉईंट चार किमी अंतर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक किती तीन पर्याय क्रमांक किती तीन
चलो पुढे येतोय बघा कुठल्या प्रकारे घेतोय आठवा जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल तर काय करायचे वेळ काढायचे जाऊन परत येत असेल तर वेळ काढायचे आता आपण अंतर काढलं आता काय करायचे वेळ काढायचे आता काय शिकलो आपण अगोदर अंतर काढलं आता काय करायचं वेळ काढायचं तेच फॉर्म्युला फिरवायचा थोडासा तोच फॉर्म्युला काय करायचा फिरवायचा पण बघा वेळ बरोबर काय होणार वेळ बरोबर अंतर गुणुले दोन गुणुले एक्स भागिले एक्स वर्ग वजा वाय वर्ग वेळ काढायची असेल तर टेक्निक अंतर गुणुले दोन गुणुले एक्स भागिले एक्स वर्ग वजा वाय वर्ग अंतर किती रे दादा एक नदीत ए बी ही दोन ठिकाणी असून त्यामधील अंतर 12 किएम आहे एक बोट स्थिर पाण्यात 6 किएम पर्यंत वेगाने जाते प्रवाहाचा वेग किती आहे 4 किएम आहे तर त्या बोटीला ए बी पासून बी पासून ए पर्यंत जाऊन येण्यासाठी किती वेळ लागेल चला ए ची व्हॅल्यू किती मला सांगा म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती 12 अंतर किती अंतर 12 आहे हे 12 किमी एक्स ची व्हॅल्यू किती मला सांगा 6 आहे दोनला दोन जैसे थे भागिले 140 म्हणजे 6 चा वर्ग 36 आणि 4 चा वर्ग किती 16 एवढं सोडवा तर काय होणार 12 गुणले 6 गुणले 2 भागिले 36 मधून 16 गेलं 20 राहिलं किती राहिलं 20 राहिलं किती राहिलं 20 राहिलं म्हणून 2 1 2 2 0 0 2 1 2 12 72 72/10 म्हणजे 7.2 तास वेळ लागला 7.2 तास वेळ लागला आता 0.2 च काय करायचं मिनिटात करायचं काय करायचं मिनिटात करायचं म्हणून मिनिटात करायचं म्हणल्यानंतर 7.2 तास आहे याला किती गुणायचं 2 न गुण सॉरी 6 न गुणायचं किती गुणायचं 6 न गुणायचं 6 × 2 = 12 म्हणून 7 तास 12 मिनिट उत्तर असणार आहे किती उत्तर असणार आहे 7 तास 12 मिनिट हे काय असणार आहे उत्तर असणार आहे 7 तास किती 12 मिनिट हे उत्तर असणार आहे चलो क्लिअर पुढे येते बघा बोटेचा पुढलं बघा बोटेचा संत पाण्यातील वेग 20 किएम पर आवर आहे आणि प्रवाहाचा वेग 4 किएम पर आवर आहे तर 96 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने जाऊन परत येण्यास किती वेळ लागेल अंतर किती आहे 96 गुणिले किती 2 आणि एक्स व्हॅल्यू किती आहे 20 चला 20 चा वर्ग किती बापन 400 वजा वायच व्हॅल्यू 4 चा वर्ग किती 16 एवढंच सोडवा एवढंच काय करा सोडवा मग काय करणार 96 गुणुले 2 गुणुले 20 भागिले 400 मधून 16 गेलं करा या ठिकाणी वजा बाकी 400 मधून 16 गेलं 10 मधून 6 गेलं 4 आणि 10 मधून 2 गेलं 8 4 गेलं 3 300 किती 84 उत्तर असणार आहे 300 किती 84 इथं 20 आहे इथं 84 4 ने भाग करवा किती भाग करवा 4 ने भाग करवा किती भाग करूया 4 न इथेही 4 नंबर जातोय किती मग जातोय 4 जातोय 4 × 1 = 4 4 × 5 = 20 4 × 9 = 36 उरलं किती 2 4 × 7 = 24 ओके या 96 ला 96 गायब 2 × 5 = 10 तर किती वेळ लागेल तर दादानो 10 तास वेळ लागेल किती वेळ लागेल 10 तास वेळ लागेल बोला बोला 10 तास आहे का बघा इथं किती वेळ लागेल 10 तास वेळ लागेल किती वेळ लागेल 10 तास वेळ लागेल चलो पुढे येतोय बघा पुढलं गणित बघा समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल बोटेचा संत पाण्यातील वेग 9 किएम पर आवर असून प्रवाहाचा वेग 3 किएम पर आवर आहे तर 36 किएम पर आवर नावेला प्रवाहाच्या दिशेने जाऊन परत येण्यास किती वेळ लागेल चला अंतर किती आहे 36 चला चंद मला सांगा एक्स चालू किती आहे मला सांगा 9 आहे गुणिले किती 2 भागिले 9² = 81 3 चा वर्ग किती 9
81 मधून काय करायचं 9 घालवा 81 मधून काय करायचं 9 घालवा म्हणजे तुमचं उत्तर येईल मला सांगा 36 गुणिले 9 गुणिले 2 भागिले 81 मधून 9 घालवा चल 11 मधून 9 2 8 ने गेलं 7 72 म्हणजे 36 एक 36 36 दुणे 72 2 2 गायब उत्तर दादानं तयार झालं 9 तास पर्याय दिसते का 9 तास हवा इथं पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक किती 4 पर्याय क्रमांक किती 4 चलो पुढे नेते बघा पुढला प्रकार आपण घेतोय तो सॉल्व कसं करायचं एकदा समजून घ्या जाऊन परत मूळ ठिकाणी येत असेल अंतर आणि वेळ दिले असल्यास प्रवाहाचा वेग काढणे प्रवाहाचा वेग काढणे प्रवाहाचा वेग काढणे आता बघा समजून घ्या थोडंस आता काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे इथं काय करायचं आहे पूर्ण पूर्ण हा टाइप काय करायचं आहे सर्वांनी समजूनच घ्यायचा आहे आता हा टाइप समजून घेताना थोडस टेक्निक देतोय तुम्हाला काय देतो टेक्निक टेक्निक काय बघा एकूण वेळ काय बघा एकूण वेळ बरोबर एकूण वेळ का असतं एकूण वेळ का असते जाताना आणि येतानाची दोन्ही वेळ असते एकूण वेळ जाताना येताना असतं तसं जाताना पण अंतर असतं आणि येताना पण अंतर असतं पण टेक्निक काय बघा जातानाचं अंतर जातानाचं अंतर जातानाचं अंतर म्हणल्यानंतर दिशा कशी असते दोघांची सेम असते म्हणल्यानंतर एक्स आधी काय करायचं वाय करायचं एक्स आधी काय करायचं वाय करायचं येताना बघा येताना अंतर तेच असतं येताना अंतर तेच असतं येताना तेच असतं म्हणलं तर त्या ठिकाणी काय करतो आपण वजाबाकी करतो काय करतो आपण त्या ठिकाणी वजाबाकी करतो मग आता बघा जाताना म्हणजे जाताना जाताना किती अंतर मला सांगा 80 मग जाताना 80 आहे अंतर येताना सुद्धा अंतर किती असणार आहे 80 असणार आहे मग जातानाचा वेग किती आहे 18 आणि येतानाचा वेग किती आहे मला सांगा काढायचा आपल्याला इथं काढायचा आहे मग मला लक्षात ठेवा वेळ किती दिले त्यांनी 9 तास दिले किती दिले 9 तास जाताना किती आहे मला सांगा अंतर 80 येताना अंतर किती आहे 80 जाताना म्हणजे एक्स व्हॅल्यू किती आहे मला सांगा 18 नवाची व्हॅल्यू आपल्याला काढायचे 18 ला 18 आहे असं अधिक वाय इथं 18 वजा वाय बरोबर एकूण वेळ किती आहे 9 तास आहे एकूण वेळ किती आहे मला सांगा 9 तास आहे एकूण वेळ किती आहे मला सांगा 9 तास आहे थोडस तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो आता हा संपूर्ण प्रवासात याची उत्तर किती येते 9 येते संपूर्ण प्रवासामध्ये उत्तर किती येते 9 येते 9 म्हटल्यानंतर आता पर्यायानुसार सोडवायचं तर काय करायचं पर्यायानुसार सोडवायचं पर्यायानुसार सोडवायचं म्हटलं तर आता लक्षात तुमच्या पाहिजेत जर पर्याय मी 2 घेतला 18 अधिक 2 झालं 20 20 चौक 80 किती येणार उत्तर इथं 4 तास ते जाताना किती वेळ लागला 4 तास येताना आपण बघूया येताना किती वेळ लागतोय तर एक्स व्हॅल्यू 18 आहे 18 तर 2 गेलं 18 2 गेलं राहिलं किती मला सांगा 16 80 छेद 16 16 5 80 16 5 किती 80 किती आलं 5 आलं 4 जाताना लागला वेळ येताना 5 तास लागला एकूण वेळ 9 आहे पण या प्रश्नाचं उत्तर किती असणार पर्याय क्रमांक 2 पर्यायानुसारच कसं असणार पर्यायानुसारच पर्याय क्रमांक किती 1 उत्तर कारण का आपण पर्याय टाकूनच सोडवलं बाकी काही केलं का नाही हे कापाकापी करत बसायची काही गरज नाही पर्याय टाकला वाय छेदू आपण ह्या 4 पर्याय पण घेतली उत्तर आलं दणकन म्हणून डायरेक्ट आपलं काय असणार उत्तर वाय बरोबर 2 किमी पर आवर 2 किमी पर आवर 2 किमी पर आवर बरोबर का 2 किमी पर आवर पर्याय टाकायचं बाकी काय लॉजिक करायचं नाही हे सोडवत बसायला बिस्किटमध्ये अजिबात जायचं नाही हे सोडवायला किस्कटमध्ये अजिबात जायचं नाही चलो पुढे नेतोय बघा पुढलं गणित समजून घ्या मी तुम्हाला समजेल संत पाण्यात नावेचा वेग 20 किमी पर आवर असून 96 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने जाऊन परत येण्यासाठी नावेला 10 तास वेळ लागतात तर प्रवाहाचा वेग किती प्रवाहाचा वेग किती प्रवाहाचा वेग काढायचं म्हटलं तर मगाचं टेक्निक एकूण वेळ किती लागला 10 तास लागला अंतर किती आहे 96 किमी जाताना वेग किती आहे 20 येताना वाय म्हणला एकत्रित आहे म्हणलं तर अधिक जाऊन येतो म्हणलं तर अधिक टाका चला अंतर सेमच जाताना येताना सेमच अंतर असतं चला जातानाचा स्पीड किती आहे 20 येताना स्पीड काय करायचंय काढायचंय आता इथं परेश टाका लागणार आहे तुम्हाला सुद्धा इथं सुद्धा काय टाकणार लागणार आहे परेश टाकावंच लागणार आहे जर सपोज आता जर समजा
मी 7 घेतला 7 किती घेतला 7 घेतला 20 मध्ये 7 मिळवलं 27 ने 96 ला भाग देतो का नाही जात 6 घेतलं तर 20 अधिक 6 26 झालं 26 ने 96 ला भाग देतो का म्हणजे वजातय समजा मी 4 घेतलं तर 20 अधिक 4 24 झालं 24 ची किती पट 96 आहे दादानो 4 पट आहे 24 ची किती पट आहे 96 4 पट आहे मी सपोज इथे मी 4 घेतला जाताना वेळ किती लागला 4 तास लागला येताना बघूया आपण चेक करूया 20 ने 4 काढून घ्या 20 ने 4 काढून घ्या राहिले किती 16 16 च्या पटात 96 आहे 16 पट 80 16 सक 96 किती तासला येताना 7 तास जाताना 4 तास येताना 7 तास अरे 4 अधिक 6 उत्तर बरोबर असणार आहे 7 तास म्हणून y बरोबर दादानो उत्तर काय असणार आहे तुमचं काय घेणार y बरोबर 4 उत्तर असणार आहे y बरोबर काय असणार उत्तर 4 असणार आहे y बरोबर उत्तर काय असणार आहे 4 उत्तर असणार आहे y बरोबर उत्तर किती असणार आहे 4 एकदम बेसिकली पर्याय मेथड इथं बाकी कुठली टेक्निक वापरायची नाही दुसरी पद्धत जर वापरत गेला तर तुम्ही किसकडे जाणार आहे इथं पर्याय पद्धत वापरा इथं काय करायचं आहे पर्याय पद्धत वापरा पुढे नेते बघा पुढलं गणित सोडवायचं आहे लक्ष द्या स्थिर पाण्यात बोटेचा वेग 5 किमी असून 90 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने जाऊन परत येण्यासाठी बोटेला 100 तास लागतात तर प्रवाहाचा वेग किती बघा वेळ एकूण 100 तास अंतर किती 90 जातानाचा वेग किती 5 येताना वाय अधिक अंतर 90 जाताना 5 येताना वाय वेळ किती 100 आता लक्ष द्या आता लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल आता बघा मी पर्याय 4 घेतला तर 5 अधिक 4 9 9 ना 90 ला भाग होतोय बरोबर आहे 6 आहे 5 अधिक 6 11 झालं 11 90 ला भाग होतो का अजिबात जाणार नाही 8 घेतलं 8 आणि 5 13 13 ना 90 ला भाग होतो का अजिबात नाही पॉईंट मध्ये येते हे तर पॉईंट मध्ये उत्तर आहे का नाही 7 घेतलं 7 आणि 5 12 12 ना 90 ला भाग होतो का अजिबात जात नाही पण डोळे झाकून उत्तर काय असणार आपलं 4 चेक करून बघूया आपण बघा 90 छेद 5 आणि 4 किती झालं 9 अधिक 90 छेद 75 केलं 1 मग चला 9 एक 9 9 एक 9 9 शून्य शून्य आणि 9 ला 9 थांबा 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 अंतर किती आहे 9 4 9 90 थोडस दुसऱ्या पद्धतीत आपण काढूया कशा पद्धतीने काढता येईल चार चार ने येते उत्तर आपलं दहा हा बरोबर आहे की इथं बघा 90 छेद इथं 4 घेतलं तर किती येणार आहे 9 झालं येथे किती होणार आहे 90 छेद 1 म्हणजे हे 90 आलं 9 एक 9 9 एक 9 चला दोघांची बेरीज करा इथे का 100 10 अधिक 90 10 अधिक 90 इथे का 100 म्हणजे y बरोबर उत्तर असणार तुमचं डोळे झाकून 4 असणार आहे 4 y बरोबर उत्तर किती असणार आहे 4 y बरोबर उत्तर किती असणार आहे 4 y बरोबर उत्तर असणार आहे 4 चला पटकन बोला समजलं का पटकन बोलायचंय चला पट 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 कमेंट करा कुबेर भाऊ समजलं का सुगत पळत पगार काय म्हणतोय बघा बाबा समजलं का तुला काय चला पट 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 कमेंट करा इथपर्यंत हे एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना समजलं का चला पट 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 कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करायचं आहे हे एक्झाम्पल सर्वांना समजलं का येस सर मग दीक्षात आहे का तू तुझं कमेंट नाही दीक्षात आहे कमेंट करत चला ओके चलो पुढे नेतोय बघा एका बोटेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी अंतर पार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो काय म्हणतोय जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 90 मिनिट कमी वेळ लागला कमी वेळ प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागतो तर स्थिर पाण्यात बोटेचा वेग अरे किती आहे स्थिर पाण्यात बोटेचा वेग 10 आहे 10 इथलं गायब केलं काय कोणी इथं 10 आहे किती आहे 10 आहे स्थिर पाण्यात बोटेचा वेग 10 किमी पर असेल तर प्रवाहाचा वेग
किती असेल तर प्रवाहाचा वेग किती असेल प्रवाहाचा वेग किती असेल ओके आता हे आपल्याला गणित सोडवायचं आहे मग आता बघा 90 मिनिट कमी वेळ लागतो कमी म्हटलं म्हटलं पटकन तुमच्या लक्षात असलं पाहिजे 90 मिनिट कमी वेळ लागतो म्हटलं म्हटलं तर पटकन तुमच्या लक्षात पाहिजे की आपल्याला उत्तर कसं काढायचं आहे कमी म्हटलं का चिन्ह वजा अंतर किती आपलं 36 किती आहे अंतर 36 अंतर किती आहे मला सांगितलं 36 आहे 36 आहे म्हटल्यानंतर आता पहिल्यांदा आपलं काय करायचं वजाबाकी म्हणजे विरुद्ध इथे विरुद्ध आलाय म्हणून पहिल्यांदा विरुद्ध घेऊया काय घेऊया विरुद्ध म्हणून 10 वजा वाय अंतर 36 आहे आणि 10 अधिक वाय बरोबर वेळ किती लागतो 90 मिनिट तर 90 मिनिट हे किमी पर आवर मध्ये म्हणजे 60 पैकी 90 60 पैकी किती 90 आता इथे किमती टाकून घ्या लागेल तर तुमचं उत्तर येणार आहे अदरवाइज येणार नाही अदरवाइज येणार नाही आता थोडस ऑब्झर्वेशन करा जर वाय ची व्हॅल्यू 1 घेतली तर 10 अधिक 1 36 ला भाग जाईल का अजिबात जात नाही 5 घेतलं 10 आणि 5 15 36 भाग जाईल का जाणार नाही नंतर 4 घेतले तर 10 अधिक 4 किती होते 14 होते ती पण जाणार नाही समजा मी 2 घेतले किती घेतलं 2 घेतलं तर 10 अधिक 2 12 12 तर किती आलं 36 आलं 12 तर किती आलं 36 आलं 10 मधून 2 गेलं 10 मधून 2 गेलं 10 मधून किती गेलं 2 गेलं म्हणजे 36 छेद 8 घेऊया आपण चेक करूया 4 2 8 4 9 36 9 छेद 2 म्हणजे 4.5 वजा 3 म्हणजेच 1.5 म्हणजे 30 2 60 तीस त्रिक 90 3 छेद 2 म्हणजे 1.5 म्हणून वाय बरोबर तुमचं डोळे दाखव उत्तर येणार आहे दादानो वाय बरोबर डोळे दाखव उत्तर किती येणार आहे 2 वाय बरोबर उत्तर किती येणार तुमचं 2 वाय बरोबर उत्तर किती येणार तुमचं 2 चला इथपर्यंत आपला कार्यक्रम समजलाय का बोला इथपर्यंत आपला कार्यक्रम समजलाय का बोला या ठिकाणी हे लेक्चर या ठिकाणी काय होते आजचा जो कंटेंट आहे तो काय केलेला आहे या ठिकाणी संपलेला आहे आजचा जो कंटेंट आहे या ठिकाणी काय केलेला आहे संपलेला आहे तर आता बघा हे बॅचेस तुम्हाला मी सांगतो गणित बुद्धिमत्तेची माझी बॅच आहे ज्यांना ज्यांना जॉईन करायचे आहे भावांनो गणित बुद्धिमत्तेची ऑफर मध्ये सध्या सुरू आहे ही ऑफर मध्ये 499 मध्ये आहे किती आहे 499 मध्ये आहे ज्यांना ज्यांना गणित बुद्धिमत्ता बॅच पैसे जॉईन करायची ती बॅच जॉईन करा त्याचबरोबर ग्रामशेफची तांत्रिक बॅच आहे 199 मध्ये आहे ग्रामशेफ किती आहे मला सांगा 199 मध्ये आहे आणि त्याचबरोबर सरळ सेवेची जी बॅच आहे सरळ सेवेची कुंभवीची बॅच आहे ती बॅच बघा 2500 आहे किती आहे 2500 आहे ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचंय त्यांनी बिंदास्त बॅच काय करायचंय जॉईन करायच्या आहेत वेगवेगळ्या बॅचेस आहेत बघा हे अकॅडमीचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे नायगुडे अकॅडमी सातारा काय आहे हे अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती काय करायचंय तुम्हाला हे आजच्या लेक्चरची पीपीटी किंवा प्रश्नमंजुषा सर्वांनी काय करा जॉईन करा बघा या ठिकाणी 2 नंबर आहेत या ठिकाणी काय आहेत 2 नंबर आहेत या 2 नंबरवरती बॅचची कार्यक्रम काय करायचा आहे दशरथ शिवशरण काय म्हणतात मस्त कार्यक्रम झाला ओके थँक्यू थँक्यू दशरथ भाऊ चाललंय ओके सर्वांना बघा समजलं का लेक्चर बोला तिथं छान छान कमेंट करा दीक्षाताई बोला कार्यक्रम आजचा व्यवस्थित झालाय का सर्वांना समजलं का ओके असंच आपल्याला नेक्स्ट लेक्चर तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे तेही कमेंट करा म्हणजे त्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व टाईप मी काय करतो लेक्चरमध्ये कव्हर केलं जाईल ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची आहे वेगवेगळ्या आपल्या बॅच आहेत आपल्या अकॅडमीच्या सर्वेश्वरची कोंबे बॅच आहे 2500 आहे गणित बुद्धिमत्तेची 500 रुपये मध्ये आहे जीएस सुद्धा 500 रुपये मध्ये आहे आरोग्य पुरुष सुद्धा बॅच आहे त्यांना ती बॅच जॉईन करा ग्रामशो तांत्रिक बॅच आहे 199 मध्ये ती सुद्धा बॅच जॉईन करायची आहे ओके ज्यांना ज्यांना ज्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत त्या बॅचेस काय करा सर्वांनी जॉईन करा आणि उत्साह कार्यक्रम भावानो इथं आपला थांबलेला आहे सर्वांना गुड बाय ओके थँक्यू ओके लेक्चरचा फीडबॅक सर्वांनी द्या अजून कुठलं तुम्हाला गणित बुद्धिमत्तेतलं प्रकरण घ्यायचं आहे ते प्रकरण काय करा छान प्रकारे कमेंट करा म्हणजे त्याच्यावरती मला परत लेक्चर लावता येईल ओके थँक्यू चला थांबू इथं आपण आजचा कार्यक्रम इथं संपलेला आहे ओके हे बॅचची लिंक ऍप्लिकेशन आहे इथं बघा हे आपलं
दायगुडे अकॅडमी सातारा या नावाने ऍप्लिकेशन आहे. ओके, याच्यावरती हे दोन नंबर आहे, ज्या नंबरवरती कॉल करा आहे. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्रामच्या आता सर्वांनी अकॅडमीचं जॉईन करायचं आहे. ओके थांबे. ओके गुड नाईट भावांनो, सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा. एकदा जोर से बोला गणपती बाप्पा मोरया. ओके चांगल्या प्रकारे एन्जॉय करा आणि अभ्यासही करा. ओके सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभ्यासही चांगल्या प्रकारे रन करायचा आहे. गणपती बाप्पा सर्वांना चांगली बुद्धी दे आणि चांगली नोकरी सुद्धा मिळू दे, म्हणजे तुम्ही सुद्धा नोकरी लागून जाचाल, खूप खूप आनंदी होणार आहे. ओके थांबे इथं आपण, चला बाय.